दृष्टीहीन मुलांचा बुद्धिबळाचा खेळ. फक्त स्पर्शाने घेतात खेळाचा अंदाज. नमस्कार प्रेक्षक हो, मी अनिता काळे, आपण पाहत आहात मंडल न्यूज. तुम्ही बुद्धिबळ या खेळाचे नाव ऐकले असेलच, आणि तो खेळतात कसे हे सुद्धा माहिती असेल. सामान्य लोकांचा बुद्धिबळ खेळ तुम्ही बघितला सुद्धा असेल, किती किचकट असतो ना. पण अंध लोकांचा हा खेळ तुम्ही बघितला आहे का, कसं खेळतात ते? चला तर मग जाणून घेऊया. सामान्य व्यक्तीला जीवन जगणे, सर्वसाधारण गोष्टी करणे, कामे करणे सहज सोपे होते, कारण आपण प्रत्येक काम करत असताना आपली डोळे उघडे ठेवून करतो. पण यापैकी कधी एखादं काम तुम्ही डोळे बंद करून केलं आहे का? बरं, फक्त डोळे बंद करून एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये तरी जाऊन बघा. आपण कशाला धडकणार तर नाही, आपण पडणार तर नाही, ही भीती वाटेल, हो ना? पण ज्यांना काहीच दिसत नाही त्यांना कामे करताना बघितलं आहे कधी? किती सहज करतात ना. तर त्यांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येते. लिहिणे, वाचणे, सर्वसामान्यांसारखी कामे करणे सगळं त्यांना शिकविलं जाते. त्यासाठी विशेष साधन सामुग्री तयार करण्यात आलेले आहेत. त्यामधील एक ब्रेल लिपी हे महत्त्वाचं साधन आहे. या माध्यमातून ते लिहिणे वाचणे शिकतात. आता आपल्या मुख्य विषयावर आपण येऊयात, बुद्धिबळ. या खेळामध्ये आपल्याला माहिती आहे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या दोन बाजूच्या गोट्या असतात. तर ही मुलं या गोट्या कशा ओळखतात? ही मुलं या गोट्या स्पर्शाने ओळखतात. यातील पांढऱ्या गोट्या या चोपड्या तर काळ्या गोट्यांवर एक बिंदू म्हणजेच डॉट दिला असतो. त्या गोट्यांचा रंगभेद ते या डॉटवरून करू शकतात. त्यानंतर जो चेसबोर्ड असतो त्यावर एक घर थोडे वर तर दुसरं थोडं खाली असं असतं, आणि प्रत्येक घरात छिद्र असतं. तसेच या चेसबोर्डच्या चौकटीला सामान्य बोर्डप्रमाणेच नंबर सुद्धा देण्यात आलेले असतात. 8x8 अशी 64 घरं या चेसबोर्डवर असतात, जेणेकरून घरांची ओळख सहज या खेळाडूंना करता येईल. तसेच या खेळातील गोट्यांना खालच्या बाजूला एक रॉड असतो, त्यामुळे त्या हलत नाही. याच्या मदतीने त्यांना गोट्या एका घरातून दुसऱ्या घरात ठेवता येणे शक्य होते. फक्त हातांच्या बोटांच्या सहाय्याने, स्पर्शाने हा बुद्धिबळाचा खेळ ही अंध मुलं खेळत असतात. स्वतःचे बुद्धी कौशल्य विकसित करीत असतात. नुकतीच अमरावतीमध्ये भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था NFBI संलग्न अमरावती तसेच मनपा अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अंध मुलांची बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. मी प्राध्यापक डॉक्टर संजय काळे, अध्यक्ष भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती. आपल्या अमरावती शहरामध्ये अग्रसेन भवन या ठिकाणी दिनांक 3 फेब्रुवारी व 4 फेब्रुवारी 2024 रोजी अंधांच्या राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या बरोबरच माननीय आमदार प्रवीणभाऊ पोटे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश म्हणजे दृष्टिबाधित लोकांमधील क्रीडा कौशल्याला वाव देणे आणि त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून आपले गुण विकसित करण्यास सहाय्य पोचविणे हा आहे. सदर स्पर्धेच्या निमित्तानं राज्यभरातून जवळपास 100 खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले असून या 2 दिवसांमध्ये आपल्या बुद्धिबळ कौशल्याचं ते या ठिकाणी प्रदर्शन करणार आहेत. अंध मुलांच्या या स्पर्धेला सामान्य बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे नियम आणि अटी असतात. यावर्षीची ही स्पर्धा ओपन होती. त्यामध्ये रँक असणारे किंवा नेहमी स्पर्धा खेळणारे स्पर्धक सहभागी नव्हते. नौके खेळाडू आणि इच्छुक खेळाडू यांच्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या खेळात वेळेची मर्यादा ही 1 मिनिट ते 6 तास किंवा त्यापेक्षा अधिक अशी असते. जिंकणारा कोणत्याही वेळी चेकमेट करू शकतो. या स्पर्धकांचा उत्साह वाढावा, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आपण या खेळाडूंना बघताना आपल्याला
आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे खेळाडू हा बुद्धिबळाचा खेळ सहज आणि सोप्या पद्धतीने खेळताना आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. विशेष रिपोर्ट, मंडल न्यूज. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.